बेहचची परम महाशांती मिल्की वे आकाश आकाशगंगाला मनुष्य आत्मा पार करू शकतो का या विषयावरील बेहदच्या बापूजींनी दिलेले ज्ञान आपण ऐकूया आत्मा मिल्की वे गॅलेक्सी पार करू शकतो का परमशांती बापूजी आज मी तुम्हाला असं विचारणार आहे की मृत्यूनंतरचं जे जीवन असतं त्यात आत्मा आपल्या प्रवासात मिल्की वे गॅलेक्सी पार करू शकतो का मी एक गुजरातीतले पुस्तक वाचले त्या मृत्यूपचिकी दुनिया यात असं म्हटलं आहे की मनुष्य आत्मा काही वेळेला मृत्यूनंतर शनी किंवा मंगळ या ग्रहांवर जातो पण तिथे वायुमंडल वेगळे असल्याने पृथ्वीवरचा आत्मा तिथे राहू शकत नाही व परत येतो तर आता सांगा की आत्मा अशा ग्रहांवर किंवा मिल्की वे गॅलेक्सी किंवा त्याच्याही पार का जाऊ शकत नाही जेव्हा एखादा उच्च कोटीचा आत्मा मनुष्य अवतारात येऊन हे सर्व ज्ञान आत्मसात करतो म्हणजेच ग्रह तारे सोलर सिस्टीम व गॅलेक्सी यांबद्दल ज्ञान तेव्हाच तो ठरवतो की मला हे सर्व बघायचं व त्याच्याही पार जायचं आहे अंतमती सोगती या न्यायाने आत्मा मृत्यूनंतर त्याच्या सूक्ष्म शरीरातील मनात हाच विचार असतो की मला गॅलेक्सी ओलांडून पलीकडे काय आहे ते पाहायचं आहे या धर्तीवर सदेह गॅलेक्सी कशी पार करावी याचे ज्ञान आजपर्यंत कुणाकडेच नाही पण आत्मा अजर अमर अविनाशी असल्याने आत्म्यासोबत आकाश वायू व अग्नी या तीन तत्वांचे शरीर असते जेव्हा आत्मा या पृथ्वीचे ब्रह्मापुरी विष्णुपुरी व शिवपुरी व परमधामाचा एक एक टप्पा पार करतो तेव्हा या चार लोकांमध्ये बसलेले तीन तत्वातील ऋषी मुनी गुरु त्या आत्म्याला उत्तरोत्तर वरती जायचे ज्ञान देतात म्हणजेच कारण जगतात जायचे ज्ञान देतात सूक्ष्म जगत खूप मोठे आहे एक एक लाखाचा एक एक स्तर म्हटला तर त्यात सुद्धा कित्येक स्तर आहेत हे स्तर पार करत करत जेव्हा आत्मा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे पोचतो सूर्याची ही शक्ती जवळजवळ दोन ते तीन हजार करोड किलोमीटर पर्यंत पसरलेली असते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे आत्मा पोहोचला की त्याचे तीन तत्वातून परम तत्वात परिवर्तन होते त्यामुळे तो शक्तिशाली होतो व या जगातला कारण जगत म्हणतात जेव्हा आत्मा परमधामात पोचतो तेव्हा त्याचे सूक्ष्म शरीर संपून तो निराकार होतो म्हणजे जसे तो वरती वरती जातो तसा तो हलका होत होत आपला जडदेह संपवत जातो जसे मृत्यूच्या वेळी त्याची दोन तत्व जल व पृथ्वी संपतात तशीच ब्रह्मांड पार करते वेळी शरीर पण संपत हो आत्मा मृत्यूनंतर सूक्ष्म जगतात जातो व तिथून कारण जगतात नंतर त्याचे परमतत्वांचे शरीर बनते कारण जगतातून जेव्हा तो परमधामात जातो तेव्हा तिथे निराकारी शिव राहतो तिथे जाऊन आत्मा पण निराकार बनतो आत्मा निराकार बनल्यानंतर त्याला मिल्की वे गॅलेक्सी बद्दल ज्ञान मिळते आत्मा ज्ञान स्वरूप बनतो व त्याला महाशिवाचे ज्ञान होते म्हणजे एखाद्या स्पर्धेत एक एक स्तर पार केल्यावर जसं वरच्या स्तरांचं ज्ञान होत तसंच ना पण मला म्हणायचंय की असे सर्व आत्मे तर ब्रह्मांड पण पार करायचा विचार करत नसतील कुणाला हे सर्व अथांग ज्ञान समजतच नसेल आवडतच नसेल तर ते तरी काय करतील सर्व आत्मे हा सर्व विचार करणारच नाहीत केवळ निवडक आत्मे जे ज्ञानी असतील तेच हा सर्व विचार करतील कारण तुम्ही जसा विचार कराल तसेच तुम्ही बनाल हा विज्ञानाचा पण नियम आहे कारण विचारांनीच ज्या लहरी तयार होतील त्या आत्म्याची शक्ती वाढवतील व त्यानेच आत्मा साकारीतून आकारी व आकारीतून निराकारी बनेल व परमधामातून मिल्की वे गॅलेक्सीत जाण्याचे ज्ञान व शक्ती येईल आत्म्यामध्ये परम लाईट म्हणजेच परमप्रकाश येईल व तो जीवापासून शिव होईल व हा शिव महाशिवाला भेटायला गॅलेक्सीच्या मध्यावर जाऊ शकतो तिथे महापरमधाम आहे तिथे फक्त परब्रह्म किंवा महाशिवाच्या योग्यतेचेच आत्मे जाऊ शकतात असे खूप थोडेच आत्मे जाऊ शकतील ना कारण त्यांना माहितीच नाही असं जाता येतं ते आपल्या आजूबाजूला बघा असे ज्ञान व कुतूहल किती जणांना हो, आहे त्यांना सांगा आम्ही तुम्हाला गॅलेक्सी पर्यंत घेऊन जाऊ तुम्हाला महापरमधाम फिरून दाखवू म्हणून सांगायला काय हरकत आहे हो आजकाल असं पण लोन आलेलं आहेच काही कंपन्यांनी चंद्रावर जाण्यासाठी जाहिराती पण चालू केल्या आहेत व अर्ज करायला सांगत आहेत काही शास्त्रज्ञ तर चंद्रापर्यंत लिफ्ट पण तयार करायला लागले ला ला आहेत एक जपानी कंपनीने त्याची जबाबदारी घेतली आहे व हे अंतर जवळजवळ अठ्ठेचाळीस करोड किलोमीटर उंचे इतके आहे जपानी वा कॅनडाची कुठलीही तरी कंपनी यासाठी सज्ज झाली आहे पण हे अंतर परमप्रकाशाच्या दुनियेचं जिथे स्थूल तत्व नाही असं आहे पण जर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जे वाहन प्रकाशाच्या गतीने जाईल तर त्याला सुद्धा गॅलेक्सी पर्यंत पोहोच पोहोचण्यासाठी आपल्याकडील पाच ते दहा हजार वर्ष लागतील म्हणजेच मन मनुष्यासाठी अशक्य प्राय गोष्ट आहे ना असं बघा पृथ्वीची अवस्था बघता भविष्य काळात मानवाला आश्रयासाठी वैज्ञानिक दुसरा ग्रह किंवा दुसरा आश्रय शोधत आहेत जसे दुसऱ्या सोलर सिस्टीम मध्ये पृथ्वीसारखा ग्रह शोधत आहेत असे खूपसे इंग्रजी सिनेमे पण आले आहेत ज्यात अंतरिक्षातच मानवाने आपल्यासाठी नवीन घरं बनवली आहेत मनुष्य जाती वाचवण्यासाठीच हे सगळे खटाटोप विज्ञानाने चालवले आहेत जसे विष्णू पुराण व बायबलमध्ये लिहिले आहे की विष्णू एक मोठे नाव घेऊन मनुष्य पशु पक्षी यांचे बीज वाचवतो व बायबलमध्ये त्याला अल्मायटी म्हटले आहे दुसऱ्या ग्रहावर घेऊन जावे असे विज्ञानाला वाटते पण मनुष्याची आयुष साठ ते सत्तर वर्षे एवढी आहे तो तर सदेह जाऊ शकणार नाही तसेच जे वाहन आहे ते पण प्रकाशाच्या गतीने जाऊ शकणार नाही कारण स्वतः विज्ञानाचाच नियम आहे की एखाद्या स्थूल विमानाने तीन लाख किलोमीटरने जर उड्डाण घेतले तर क्षणात तेच प्रकाशात ते विलीन होईल म्हणजे पेढील असे उड्डाण घेण्यासाठी शरीर स्थूल नाही तर सूक्ष्म प्रकाशयुक्त म्हणजेच परमप्रकाशाचे हलके शरीर पाहिजे म्हणजे अशा आत्म्यामध्ये परम प्रकाश असला पाहिजे असं म्हणताय ना तुम्ही तो आत्मा व त्याचे यान दोन्ही परम प्रकाशाचे असले तरच तुम्ही म्हणताय असा गॅलेक्सी पर्यंत प्रवास शक्य आहे विचारांच्या ध गतीबाबत म्हणाल तर त्या विचारांमध्ये पण शक्ती पाहिजे ना जर तुम्ही इकडे बसून अमेरिकेतल्या मित्राला आठवलात तर त्याला समजते का नाही समजत ना कारण त्या संकल्पांमध्ये शक्ती नाही आत्मा शक्तिशाली असेल तरच त्याच्या विचारांमध्ये पण शक्ती येईल जेव्हा आत्मा रोज परमात्माला आठवत असतो तेव्हा रोज थोडी थोडी अशी आयुष्यभर ही शक्ती साठत जाते व सरते शेवटी स्थुलातून सूक्ष्मामध्ये सूक्ष्मातून कारण जगतात व तिथून परमधामामध्ये पोचून जीवाचा शिव होतो जिथे जायचं असेल तिथल्या वातावरणानुसार आपण वेश करतो वेश करतो की नाही त्याचप्रमाणे सूक्ष्म दुनियेत पण तुम्हाला जितके लांब जायचे असेल तेवढेच हलके व शक्तिशाली आत्म्याचे रूप पाहिजे परमधामामध्ये जाताना आत्मा निराकार होतो असे जर बघायला गेले तर आता पृथ्वीवर जे तमोप्रधान मनुष्य राहतात ते पृथ्वीच्या पलीकडे तरी जाऊ शकतील की नाही कुणास ठोक निसर्गाचा नियम सर्वांना सारखा आहे मनुष्य मृत झाल्यानंतर जर आत्म्यामध्ये अज्ञान असेल व त्याच्या स्वतःच्या देह देहाचे संबंधी यांच्या मोहात अडकला असेल मग ते मनुष्य असोत वा प्राणी वा पक्षी तर तो घरातच वा त्या संबंधिताच्या आजूबाजूलाच घुटमळत राहील कारण आपल्या आत्म्याच्या उन्नतीचे ज्ञानच त्याच्याकडे नाही त्यामुळे भूत बनून घरात घुटमळतच राहतो तुमचे पूर्वज पण असेच आपल्या घरातच फिरत राहतात म्हणून मग त्यांच्या शांतीसाठी कुठे नारायण नागबळी करा कुठे लघुरुद्र करा असे सांगतात पण आता या तमोप्रधान दुनियेत त्या विधींमध्ये पण राहिली नाही असेल तर मग जे परग्रही आपल्या पृथ्वीवर इतक्या लांबून येऊ शकले त्यांचे शरीर नक्कीच परमप्रकाशाचे असले पाहिजे परग्रही जेव्हा पृथ्वीवर येतात तेव्हा एकतर ते गटागटाने म्हणजेच पन्नास ते शंभर लाख असे येतात व दुसरं म्हणजे ते आपलं यान घेऊन येतात त्यांचं यान परम आकाश तत्वांचं असतं त्यांच्या यानाचा वेग बघितला तर तोही परमप्रकाशाचा असतो म्हणजे मनात विचार आला की सेकंदात इच्छित स्थळी पोहोचले ते परमप्रकाश परम आकाश किंवा परम अग्नि तत्वाचे यान घेऊन येतात म्हणजे बापूजी जर पृथ्वीवरील आत्मा याच तत्वांचा असेल तर तोही गॅलक्सी पार करू शकेल ना जर पृथ्वीवरील आत्मा गॅलेक्सीत पोचला तर तिथे तो महाशिव होईल मग तो महापरमधामामध्ये गेल्यावर तो युनिवर्समध्ये जायची इच्छा करतो युनिवर्सच्या मध्यावर परम महाशिव व महापरमधाम आहे आत्म्याच्या अविरत पुरुषार्थाने जर त्याच्यात शक्तीचे आणखीन इंधन असते म्हणजे तो आत्मा परम परम परम, परम, परम प्रकाशाचा झाला तर तो परम परम परम, परम परमात्मा झाला असे युगानयुगे हळूहळू पुढे सरकणारे प्रत्येक टप्प्यावर आत्म्याला अनंत आत्मे भेटतील हे आत्मे पण सतत फिरत राहतात व तेही गटाकटाने अनंत वेगाने कुठेही मनाप्रमाणे फिरत राहतात आपल्या जर्नी ऑफ सोल या व्हिडिओमध्ये हे सविस्तर वर्णन आहे आत्मा जेव्हा परमात्मा होतो तेव्हा तो सोलर सिस्टीमच्या परमधामापर्यंत व जेव्हा परम परम आत्मा होतो तेव्हा गॅलेक्सीच्या महापरमधामामध्ये जातो गॅलेक्सीच्या महापरमधामामध्ये जेव्हा त्याला उच्च कोटीचे ज्ञान व प्रकाश प्राप्त होतो तेव्हा तो, ते तो युनिव्हर्सच्या मध्यावर किंवा दुसऱ्या मोठ्या गॅलेक्सीच्या मध्यावर असा फिरत राहतो अंतरिक्षात मनाप्रमाणे फिरत राहणे हेच तर या आत्म्यांचे काम आहे माणूस जसा मनाप्रमाणे मोकळ्या वेळेत फिरत राहतो तसेच आहे आणखीन जशा माणसाने अंतराळात दुर्बिणी बनवल्या तशाच प्रत्येक गॅलेक्सी युनिव्हर्समध्ये पण त्यांच्या त्यांच्या रचनाकारांनी परमप्रकाशाच्या दुर्बिणी बनवलेल्या आहेत असा हा आत्म्याचा प्रवास ज्ञानाच्या आधारे सतत चालूच असतो खूप छान पद्धतीने तुम्ही हे सर्व ज्ञान आम्हाला सांगितलेत बापूजी श्रोत्यांना विनंती आहे कि त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील बाकीचे व्हिडिओ पण पहा लाईक शेअर व कमेंट करा कारण प्रगतीचा आधार ज्ञान आहे हे आत्ताच आपण पाहिले तुमच्या आपतेष्टांना पण या सगळ्या व्हिडिओ बद्दल माहिती जरूर शेअर करा परमशांती बापूजी परमशांती